तारुण्यभानचा आजचा विषय कुमारी मुली गरोदर का राहतात. आपण प्रेम आणि आकर्षण हा विषय पाहिलेला आहे. तुमचं हे वयच आहे. तुम्ही मुलं मुली जसे वयात यायला लागता तर हा निसर्ग नियम आहे. तुमच्या शरीरामध्ये जे शारीरिक मानसिक भावनिक आणि रासायनिक बदल घडत असतात त्याच्यामुळे मुला मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटतं. हा निसर्ग नियम आहे. नर मादीने एकत्र यावं म्हणून निसर्गच अशा पद्धतीचं आकर्षण निर्माण करत असतं. पण गफलत काय होते की अनेकदा मुली मुलं या आकर्षणालाच प्रेम समजतात आणि मग त्या प्रेमातनं सरळ मग लैंगिक संबंधांकडे वळतात. आधी सलगी होते आणि मग मनामध्ये खूप रोमॅन्टिक स्वप्न असतात. विशेषतः सिनेमा टी व्ही त्याला खतपाणी घालत असतात. कथा कादंबऱ्या रोमॅन्टिक आपण वाचतो त्याच्यातनंही खतपाणी मिळत असतं आणि मग विचार विवेक तर नसतोच. मनामध्ये भावना असतात पण त्या भावना हाताळायच्या कशा, संयम कसा बाळगायचा याचं मात्र नियोजन करता येत नाही. आणि मग अनेकदा क्षणिक मोहापाई किंवा पुष्कळदा असं होतं की पुढे काय होणार याची कल्पना याच त्या दोघांनाही नसते. घोर अज्ञान असतं आणि पाय घसरतो आणि मग त्याच्यातनं ती मुलगी गरोदर राहते. अनेकदा असंही घडतं की पुष्कळ मुली फसवल्या जातात. कधीकधी इमोशनल ब्लॅकमेलिंग त्यांचं केलं जातं. एखादा मुलगा, कारण या मुलांना या वयामध्ये प्रचंड शारीरिक आकर्षण असतं आणि मुलींना भावनिक आकर्षण असतं. त्यांना कोणाची तरी साथ हवी असते, ज्याच्यावरती मी विश्वास ठेवेन, ज्याच्याशी मी मनातलं बोलेन, जो मला समजून घेईल, अशा पद्धतीची एक सहानुभूतीची आणि एक आधाराची गरज असते. पण मुलांचं मात्र त्यांना तर प्रेम हवंच असतं, लक्ष देणं त्यांच्याकडे ते तर हवंच असतं, पण त्यासोबत त्यांच्या शरीराची मागणी असते लैंगिक संबंधाची. प्रचंड लैंगिक इच्छा होत असते आणि मग ते त्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवतात आणि मग इमोशनल ब्लॅकमेल करतात. तुझं माझ्यावर प्रेम आहे तर सिद्ध करून दाखव, माझ्याशी एकदाच लैंगिक संबंध कर, मी तुला परत नाही म्हणणार नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाही का, एवी तेवी मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, मग लग्नानंतर आपण लैंगिक संबंध करणार तर आता का नाही, अशा पद्धतीने इमोशनल ब्लॅकमेल करतात. कधी कधी काय करतात की त्यांना काही वस्तू देतात, खूप साऱ्या गिफ्ट्स देतात, त्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण करतात आणि मग त्या गिफ्ट्सच्या बदल्यामध्ये मग शरीर सुखाची मागणी करतात आणि तेव्हाही प्रचंड प्रेशराईज करतात की माझ्याकडनं या साऱ्या गोष्टी घेताना तुला काही वाटलं नाही, मग त्याची परतफेड तू एवढ्या छोट्या गोष्टीने नाही करू शकत, असंही ब्लॅकमेल करतात. कधीकधी मग ही मुलं त्या मुलींना एकांतात घेऊन जातात, हॉटेलमध्ये घेऊन जातात, लैंगिक संबंध करतात, शारीरिक जवळीक करतात आणि खिशामध्ये मोबाईल असतोच आणि मग त्याचं शूटिंग करतात, व्हिडिओ रेकॉर्डिंग, आणि मग त्या मुलीला ब्लॅकमेल करतात की बघ माझ्याकडे हे सारं रेकॉर्डिंग आहे, तू आता परत परत माझ्याशी लैंगिक संबंधाला तयार हो, किंवा मी जे म्हणेन त्या पुरुषासोबत माझ्या मित्रांसोबत तू लैंगिक संबंधाला तयार हो, नाहीतर मी हे व्हायरल करेन, मी तुझ्या घरी सांगेन. आणि मग त्या मुली घाबरून जातात आणि अजून त्या दलदलीमध्ये फसत जातात. त्याच्यातनं बाहेर निघणं त्यांना कठीण होतं. तर असेही प्रकार आपल्या समाजामध्ये घडतात आणि अशाही गोष्टी घडतात. म्हणजे केवळ मी मुलांनाच नावं ठेवणार नाही, मुलीसुद्धा अशा वागतात. माझ्या हॉस्पिटलमध्ये रोज 3-4 मुली तरी येतात ज्या कुमारिका मुली आहेत, गरोदर आहे. आणि मग मी जेव्हा त्यांना विचारते की का ग तू त्या मुलासोबत लैंगिक संबंध का केला, अनेक मुली म्हणतात मॅडम माझा लव झाला, माझं प्रेम आहे. मग तू लग्न करशील का त्याच्यासोबत? नाही मॅडम, मी कसं लग्न करणार? का नाही लग्न करणार? नाही, तो वेगळ्या जातीचा आहे, तो वेगळ्या धर्माचा आहे. म्हणजे शारीरिक संबंध करायला तुम्हाला जात धर्म आडवा येत नाही, पण लग्न करायला जात धर्म आडवा येतो.
म्हणजे ही काही गंमत वाटली, हा काही खेळ वाटला, त्यामुळे मुलींनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. अशाही मुली मला दिसतात. का तू त्या मुलासोबत गेली? नाही मॅडम, त्यांनी ना मला ह्या वस्तू दिल्या, त्या वस्तू दिल्या, आणि त्यांनी मला ही भेट दिली, ते भेट दिली. इतकं शरीर स्वस्थ आहे आपलं की कोणी आपल्याला एखादी वस्तू दिली, भेट दिली, तर आपण तो मुलगा म्हणेल त्याच्याशी शारीरिक संबंध करायचा. अनेक मुली माझ्याकडे येतात, का संबंध केले? नाही मॅडम, पॉकेट मनी पुरत नाही. आई वडील पॉकेट मनी देतात, तो पुरत नाही. का पुरत नाही? नाही मॅडम, तुम्हाला तर माहितीच आहे आजकाल किती फॅशनेबल वस्तू असतात, मग छान पर्स हवी असते, चपला हव्या असतात, मग ड्रेस घ्यायला जाते तर तिथेच मॅचिंग सारे इयरिंग्स असतात आणि गळ्यातलं असतं, आणि मग मला परफ्यूम हवा असतो. किती मूर्खपणा की माझ्या काही गोष्टीची पूर्णता करण्यासाठी म्हणून मला काहीच वाटत नाही कुणा मुलासोबत शारीरिक संबंध करायला. आणि मग त्यातून जेव्हा मी गरोदर राहते, मग मला जाग येते, आता काहीतरी करा, आता काहीतरी करा, हा गर्भ पाडून टाका. अगं हो, हा गर्भ पाडून टाकू, पण याचे तुझ्या शरीरावरती मनावरती जे आघात होतील त्याचं काय? काही मुले तर इतक्या मुजोर असतात. मला आठवतं एक मुलगी माझ्याकडे आपल्या मित्रासोबत आली. सोबत कोण आहे? बॉयफ्रेंड आहे. अनेक मुली आजकाल आई वडिलांना सोबत आणणं त्यांना मान्यच नसतं, सरळ आपल्या मित्रासोबत येतात. कोण आलं सोबत? माझा बॉयफ्रेंड आला, किंवा कधी माझा मानलेला भाऊ आला. मानलेला भाऊ म्हणजे बॉयफ्रेंडच असतो. मग काय म्हणणं आहे तुझं? नाही मॅडम, मी गरोदर आहे तर माझा गर्भपात करून टाका, खाली करून टाका. अगं पण तू आई वडिलांना माहिती आहे का तुझ्या? नाही, काही गरज नाही त्यांना सांगण्याची. म्हणजे आई वडिलांना न सांगता ही परस्पर उरकून टाकण्याची गोष्ट आहे? इतकं सोपं वाटतं आम्हाला या साऱ्या गोष्टी, मजा मारायच्यात आणि मग धुवून टाका, साफ करून टाका, गर्भ काढून फेका. अरे ते ऑपरेशन असतं, इतकी गंमत नाही आहे त्याच्यामध्ये. त्याचे दूरगामी परिणाम तुझ्या शरीरावरती होऊ शकतात. एका मुलीची तर गंमत की मी जेव्हा तिला म्हटलं, कारण ती वयाने लहान होती, 18 वर्षाच्या खालची होती, अशा वेळेला आम्हाला आईवडिलांची संमती लागते किंवा पालकांची संमती लागते. आणि जेव्हा मी तिला सांगितलं त्या मुलीने काय करावं, ती मुली ताडकन मला म्हणते, मॅडम तुम्हाला किती पैसे पाहिजेत? जितके हवे असेल मी देते. मी म्हटलं अगं मला पैसे नको आहे, हे घ्या मॅडम, माझ्या कानातले देते मी तुला, तुम्हाला हे कानातले माझे ठेवा, सोन्याचे आहेत, आणि माझा गर्भपात करून द्या. मी चकित झाली. म्हटलं मग तू तुझ्या आईवडिलांना काय सांगशील, आईला काय सांगशील कानातलं कुठे गेलं? सांगेन मी आईला हरवलं. इतकी बेदरकार वृत्ती. त्या आईने बिचारीने पै पै जोडून किंवा स्वतःला कितीतरी तिच्या अपेक्षा इच्छांना मुरड मारून आपल्या मुलीसाठी हे सोन्याचे कानातले बनवलेत. आणि ही मुलगी मला अगदी बेफिकीरपणे मला म्हणते की घ्या हे सोन्यातलं माझं कानातलं, घ्या आणि माझा गर्भपात करून द्या. तर त्यामुळे मुलींनो, इतकं सोपं नाही आहे, इतक्या लाईटली घेऊ नका, कारण हे शरीर तुमचं आहे, नुकसान तुम्हाला होणार आहे. आणि त्यामुळे मुलांनी जसं जागरूक असणं आवश्यक आहे, तसं मुलींनीही जागरूक असणं आवश्यक आहे. त्यासोबतच अशा पण घटना आपल्या समाजात घडतात. मी वेश्यांसोबत जेव्हा काम करायला सुरुवात केली, मी गडचिरोलीतही पाहिलेलं आहे, मुंबईतही पाहिलेलं आहे, अनेक ठिकाणी मला अशा अगदी लहान लहान 12, 13, 14, 15 वर्षाच्या मुली वेश्या व्यवसायात दिसल्या. आणि मी जेव्हा त्या मुलींशी बोलायला लागली, तेव्हा त्यातल्या अनेक मुलींनी मला सांगितलं की मॅडम माझं एका मुलावर प्रेम होतं, मग घरच्या लोकांचा विरोध होता किंवा घरचे लोक रागवतील म्हणून तो मुलगा म्हणाला की आपण पळून जाऊन लग्न करू. मी त्याच्यासोबत पळून गेली आणि मग त्याने मला सरळ इथे वेश्या वस्तीत आणून विकलं. असे पण महाभाग असतात, प्रेमाचं नाटक करतात
आणि सरळ नेऊन तुम्हाला कुठल्या तरी वेश्यागृहात नेऊन टाकतात. आपल्याला सिनेमांचं फार ग्लॅमर असतं. आत्ता काही वर्षांपूर्वी सैराट सिनेमा आला, छान सिनेमा होता, विषय छान होता, पण त्या सैराट सिनेमामध्ये त्या कोवळ्या मुलांचं प्रेम, नंतर घरून विरोध आहे म्हणून घरून पळून जातात, आणि मग त्यांना पळून गेल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये एक आंटी मिळते. खूप चांगली आंटी असते ती, त्यांना मदत करते, राहायला मदत करते, त्यांना काम मिळवून देते, आणि मग आपल्याला असं वाटतं की किती सोपं ना, किती छान, प्रेम करायचं, घरातनं पळून जायचं, आणि देवाने आपल्यासाठी सारी सोय करूनच ठेवलेली आहे. अशी कोणीतरी आंटी भेटेल. मुलींनो, या भ्रमात राहू नका. अशी आंटी फक्त सिनेमात मिळते. प्रत्यक्ष जीवनात तुम्हाला कधीच अशी आंटी मिळणार नाही, कधीच कोणी चांगला अंकल मिळणार नाही आहे. ते तुम्हाला सरळ नेऊन वेश्या व्यवसायात टाकतील, आणि त्यामुळे या बाबतीतली जागरूकता मुलींना असणं अत्यंत आवश्यक आहे. आता एकीकडे अशा पद्धतीचं प्रेमातनं लैंगिक संबंध येतात, दुसरीकडे आपल्या समाजामध्ये खरंच मुलींवरती बलात्कार पण होतात. अनेकदा जेव्हा दवाखान्यामध्ये आम्ही बघतो की मुली गरोदर राहून येतात, कुमारिका मुली, आणि जेव्हा त्या मुलींना आम्ही विचारतो का गं तू का लैंगिक संबंध केले, नाही मॅडम माझ्यावरती जबरदस्ती झाली, माझ्यावरती बलात्कार झाला, आणि मग खोलातनं गेल्यानंतर लक्षात येतं की खरंच तिच्यावरती बलात्कार झाला नव्हता, ते कन्सेन्शुअल सेक्स होतं, म्हणजे दोघांच्या संमतीने तो शारीरिक संबंध आला होता. पण जेव्हा ते उघडकीला येतं, घरच्यांच्या लक्षात येतं किंवा ती मुलगी गरोदर राहते, तेव्हा मग ते कांगावा करते की माझ्यावरती बलात्कार झाला. ती गोष्ट वेगळी. पण अशा पण काही मुली असतात, स्त्रिया असतात, की ज्यांच्यावरती काही नराधम खरंच बलात्कार करतात, तिच्या इच्छेच्या विरुद्ध, तिच्या संमतीच्या विना. कधी तिला नशेच्या गुंगीमध्ये ठेवून, कधी तिचा लग्नाचा नवराय भासवून, किंवा मी तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणून भासवून, त्या भ्रमामध्ये ठेवून अनेकदा शारीरिक बलात्कार करतात. आणि हे जे बलात्कार होतात, खूप घडतात आपल्या समाजात, पूर्वापार घडत आलेले आहेत, कोणीच याच्याविषयी बोलत नाही. स्त्रीची बेइज्जती करणं, बेअब्रू करणं, हे आपल्या रामायणात, महाभारतात आपण पाहिलेलं आहे. त्या सीतेला आपलं चारित्र्य सिद्ध करावं लागतं, कारण ती 14 वर्ष रावणाकडे होती, 14 वर्षातले काही वर्ष. पण रामाला आपलं पावित्र्य सिद्ध करण्याची कधीच गरज नाही भासली, लोकांनी कधीच मागणी नाही केली, त्या धोब्याने कधीच रामाच्या पावित्र्याविषयी शंका उपस्थित नाही केली. त्या द्रौपदीचा भर दरबारामध्ये उपस्थित सर्व बुजुर्ग लोकांसोबत, त्यांच्या समोर, तिच्या नवऱ्यांच्या समोर, एक नवरा नाही 5 नवरे अत्याचार होतात. फक्त कृष्ण तिच्या मदतीला धावतो. पण हे पुरातन काळापासून सुरू आहेत आपल्याकडे, पण दुर्दैवाने असं होतं की याच्याविषयी फार कमी बोलल्या जातं. मोठ्या प्रमाणात हे बलात्कार होतात. आणि लक्षात घ्या, विशेषतः मी पुरुषांना सांगेन, मुलांना सांगेन, की जेव्हा एखाद्या स्त्रीवरती, एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो, आणि मला सांगावंसं वाटतं की बलात्कार हे फक्त मुलींवरतीच होतात असं नाही आहे, लहान मुलांवरती, तरुण मुलांवरती सुद्धा बलात्कार होतात. आणि हे जेव्हा बलात्कार होतात, तेव्हा फक्त शरीरावरती बलात्कार होतात असं नाही आहे, इट्स अन इमोशनल रेप. ज्याच्यावरती बलात्कार होतो त्या व्यक्तीच्या पूर्ण भावविश्वाचा चुराडा करून टाकण्यात येतो, पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकण्यात येतं. आणि मग गंमत अशी होते
की ज्या मुलीवरती ज्या स्त्रीवरती बलात्कार झाला ती स्वतःला अपराधी समजते. इतका तिला त्याचा मानसिक ताण होतो, हे माझ्यासोबतच का घडलं असं, मी काय पाप केलं होतं म्हणून माझ्यासोबत असं घडलं. कोणत्याही मुलीला कोणत्याही स्त्रीला आपलं पावित्र्य हे फार महत्त्वाचं वाटत असतं, मोलाचं वाटत असतं, आणि क्षणात तिच्या शरीराशी कोणी असा क्रूर खेळ केला तर समजून घ्या की त्या मुलीची अवस्था काय होईल. पोलिसांमध्ये तक्रार करावी तर अनेकदा न्याय मिळतोच असं नाही आहे. का बलात्काराच्या इतक्या केसेस होत असूनही इतक्या कमी केसेस रिपोर्टिंग होतात, याचं कारण असं आहे की अनेक मुली अनेक स्त्रिया पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करायला घाबरतात. कारण जेव्हा ती स्त्री समोर येते सांगते की माझ्यावरती बलात्कार झाला, सारा समाज तिला दोषी ठरवतो, तिची अब्रू लुटल्या गेली. अब्रू फक्त बाईचीच असते, अब्रू पुरुषाची नसते. खरं म्हणजे त्याची बेअब्रू झालेली आहे, पण जणू काही तिची बेअब्रू झालेली आहे, तिची अब्रू लुटल्या गेली असं म्हणतात. पोलिसांकडे गेल्यानंतर तर अनेक उदाहरणं अशी दिसतात की त्या मुलीला न्याय तर मिळतच नाही, पण भारतातली अशी अनेक उदाहरणं आहेत की पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्या पोलिसांनीच त्या जी फिर्याद करायला आली बाई किंवा मुलगी तिच्यावरती बलात्कार केलेला आहे. आमच्या गडचिरोली जिल्ह्यात फार पूर्वी घटना घडलेली आहे. एका आदिवासी तरुणीवरती तिच्या नवऱ्याच्या समोर दोन पुरुषांनी बलात्कार केला. ते पोलीस ठाण्यात गेले, तिच्या नवऱ्याच्या समोर त्या पोलिसांनी तिच्यावरती बलात्कार केला. ही केस नंतर देशामध्ये खूप गाजली होती आणि त्याच्यानंतर बलात्काराच्या कायद्यात थोडा बदल झाला. पण पोलिसात गेलं म्हणजे न्याय मिळतोच असं नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सर्व मुलींना सांगेन आणि सर्व जबाबदार मुलांना पुरुषांना सांगेन, सारे पुरुष वाईट असतात असं नाही आहे, सारे पुरुष बलात्कारी असतात असं नाही आहे. काही पुरुष नीच काम करतात आणि आपल्याला असं वाटतं की जणू काही सारेच पुरुष असे लांडग्यांसारखे कोल्ह्यांसारखे स्त्रियांवरती टपून बसलेले आहेत, पण नाही, समाजामध्ये असे सुजाण पुरुषही आहेत. तर स्त्रियांनी आणि पुरुषांनी लक्षात घ्यायला पाहिजे की अनेकदा तुम्ही केस नोंदवता बलात्काराची, पण बहुतेक वेळा 100 99.9% केसेसमध्ये तो जो गुन्हेगार असतो तो सुटतो. कारण कोर्टामध्ये त्याचे जे वकील असतात ते इतकी छान त्याची बाजू मांडतात. अनेकदा हे जे बलात्कार करणारे असतात त्यांना कुठून तरी प्रतिष्ठित लोकांचा राजकीय नेत्याचा पाठिंबा असतो, दबाव असतो पोलिसांवरती अनेकदा फिर्याद नोंदवून घ्यायला, त्या तर गोष्टी घडतातच. पण कोर्टामध्ये गेल्यानंतर का हे पुरुष सुटतात? तर अनेकदा असं होतं मुलींनो की आपल्याला पोलिसांमध्ये तक्रार कशी नोंदवावी ह्याचीच माहिती नसते, ज्याला आम्ही FIR लॉन्च करणे म्हणतो. FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ती पोलिसांमध्ये नोंदवायला पाहिजे आणि ते नोंदवत असताना स्त्री पोलीस पाहिजे. तुमच्यासोबत एखादी सामाजिक कार्यकर्ती असेल तर चालते. तुम्ही जर पोलीस ठाण्याच्या आतमध्ये जाऊ शकत नसाल तर तुम्ही जिथे आहात किंवा दुसऱ्या ठिकाणी तुमचं बयान घेता येऊ शकतं. पण ही जेव्हा तुम्ही तक्रार नोंदवता तर त्यावेळेला तुम्हाला पूर्ण वर्णन करावं लागतं की नेमकं माझ्यासोबत काय 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 घडलं, त्यांनी मला असं केलं, त्यांनी मला तसं केलं, त्यांनी तसं केलं, लैंगिक संबंध कसा जबरीने करण्याचा प्रयत्न केला. कारण योनी मार्गात लिंग घालणं याला बलात्काराच्या व्याख्येमध्ये मोडतं. हे सर्व तोंडाने सांगावं लागतं. अनेक स्त्रियांना प्रचंड संकोच वाटतो
किंवा एखाद्या वेळेला तिचा विनयभंग होतो किंवा तिला घाणघाण शिव्या दिल्या जातात, मग ती मुलगी फक्त एवढंच सांगते की नाही नाही तो माझ्याशी त्याने घाण वर्तन केलं, त्याने मला घाणघाण शिव्या दिल्या. नेमकं काय ते सांगितलंच नसतं. माझ्यावरती बलात्कार केला म्हणजे नेमकं काय केलं काहीच सांगितलं नसतं. किंवा अनेक स्त्रिया काय करतात की जेव्हा बलात्कार होतो त्याच्यानंतर त्यांना इतके घाण वाटत असते, बहुतेक ताबडतोब ते पोलीस स्टेशनमध्ये जातच नाही, दोन तीन दिवस काही महिन्यांनी जातात आणि मग त्याच्यानंतर घरी आल्यानंतर त्या मुली किंवा त्या बाया आंघोळ करून घेतात, केळस वाटत असते शरीराची, ते जे कपडे असतात मातीत पडलेले धुळीने माखलेले किंवा अंगवस्त्र असतात ज्याच्यावरती विर्याचे डाग असतात ते सारे फेकून दिल्या जातात, धुतल्या जातात आणि त्यामुळे अंगावरती मग जखमा काही झाल्या, तुम्ही प्रतिकार केला असेल किंवा तुम्हाला प्रतिकार करताना माती लागली, काडी लागली, कुठे लोळवलं तुम्हाला, तर त्या ज्या निशाणी असतात साऱ्या, ज्याला आम्ही सर्कमस्टेन्शियल इव्हिडन्स किंवा परिस्थितीजन्य पुरावा म्हणतो, तो पुरावाच नष्ट होतो. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एफ आय आर नोंदवता तेव्हा अनेकदा तुमची बाजू जरी खरी असेल तरी कोर्टामध्ये तो वकील सिद्ध करतो की परिस्थितीजन्य पुरावा काहीच नाही आहे, त्या पुरुषांनी हिच्याशी लैंगिक संबंध केले याचा काहीच पुरावा नाही आहे आणि ह्या मुलीने किंवा बाईने स्वखुशीने लैंगिक संबंध केले, तिने काहीच विरोध केला नाही, कारण बळजबरीने लैंगिक संबंध याला बलात्कार म्हणतात. 18 वर्षाच्या खालच्या मुलीसोबत तिच्या संमतीने जरी लैंगिक संबंध केले तरी ते बलात्कारात मोडतं, पण 18 वर्षाच्या वरची जर मुलगी असेल तर मात्र ते जबरी संभोगात येत नाही, कन्सेन्शुअल सेक्स म्हणून ते सिद्ध करतात आणि तो गुन्हेगार सोडतो. आणि त्यामुळे मुलींनो, ही जी तुम्ही एफ आय आर नोंदवता ती व्यवस्थित नोंदवल्या गेली पाहिजे. नंतर पोलीस ठाण्यामध्ये रायटर्स असतात, ते लिहून घेत असतात तुमची तक्रार. अनेकदा मी पाहिलेलं आहे, कारण मी स्वतः अशा केसेस काही सेक्स ट्रॅफिकिंगच्या मी हँडल केलेल्या आहेत, काही बलात्काराच्या केसेस पाहिलेल्या आहेत, तर ते जे पोलीस असतात ते लिहिताना पुष्कळदा असं काही लिहितात की त्याच्यामध्ये गुन्हेगार सुटू शकतो, किंवा पोलिसी भाषेत काहीतरी लिहितात जे तुम्हाला समजत नाही. तर तुमचा अधिकार आहे, तुम्ही एफ आय आर लिहिल्यानंतर तुम्ही लॉज केलेला तुम्ही ते परत परत वाचून बघा आणि तुम्हाला जे म्हणायचं आहे ते नेमकं त्याच्यात आलं आहे की नाही ते पहा, नसेल आलं तर दुरुस्त करायला लावा, त्या तोपर्यंत त्याच्यावरती सही करायची नाही. आणि ताबडतोब, आणि कायदेशीर बंधन आहे की एफ आय आरची कॉपी पोलीस ठाण्याला जो फिर्याद करतो आहे, तक्रार करतो आहे, त्याच्याकडे द्यावी लागते. तुम्ही ती एफ आय आरची कॉपी स्वतःपाशी ठेवायला पाहिजे, ओरिजिनल, म्हणजे मग पुढे त्याच्यामध्ये काही छेडछाड करता येणार नाही पोलिसांना. दुसरी गोष्ट अशी की अनेकदा आपल्याला वाटतं की आम्ही पोलिसात गेलो आणि कंप्लेंट केली, तेवढ्यांनी होत नाही. कंप्लेंट करणं वेगळं आहे आणि तक्रार नोंदवून घेणं वेगळं आहे, लिखित तक्रार नोंदवून घेणं, ज्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करावा लागतो. आणि त्यामुळे मी खरं म्हणजे तुम्हा सर्व मुलींना, सर्व मुलांना आवाहन करते की लीगल लिटरसी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, किंवा कधी असे प्रसंग आलेत तर काय कायदे आहेत त्याचा थोडासा अभ्यास करा. मी सर्व जबाबदार मंडळींना म्हणेन, शाळा कॉलेजेसच्या संस्थेच्या लोकांना म्हणेन, महिला संघटनांना म्हणेन की ही जी लीगल लिटरसी आहे ती मुलांमध्ये आणि विशेषतः मुलींमध्ये आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जोपर्यंत आपण आणणार नाही तोपर्यंत अनेक मुली ज्या हिम्मत करतात समोर यायला पण त्यांना न्याय मिळत नाही. पूर्वीच्या काळामध्ये खूप काळ खटले चालायचे आणि मग ते लांबतच जायचं, खटले
आणि मग त्याच्यामध्ये त्या मुलीची त्या स्त्रीची पूर्ण सहनशक्ती संपून जायची. तर त्यामुळे आता मात्र कायद्यामध्ये थोडे बदल झालेले आहेत, विशेषतः निर्भया बलात्कार प्रकरण झाल्यानंतर बरेच बदल झालेले आहेत. त्यामुळे ह्याच्यासाठी जलदगतीचे न्यायालय असतात आणि ताबडतोब त्याची सुनावणी लवकरात लवकर व्हायला पाहिजे असे पोलिसांना आदेश असतात. पण आपली तक्रार मात्र नीट आपल्याला नोंदवता आली पाहिजे. त्या मुलीवर स्त्रीवरती जी व्यक्तिगत जबाबदारी आहे तेवढा आपण टाकून मोकळं होऊ शकतो का? आपल्या समाजाची काहीच जबाबदारी नाही आहे का? आमच्या मुली का आमच्या स्त्रिया समोर येत नाही आणि बलात्काराची तक्रार नोंदवत नाही? इट्स ओनली अ टिप ऑफ आईसबर्ग. 200-500 बलात्कार होतात तेव्हा एखादी बलात्काराची केस नोंदवल्या जाते. याचं कारण आपला समाज, स्त्रीकडे बघण्याची दृष्टी. आपण काय करतो? एखाद्या मुलीवरती समजा बलात्कार झाला, तिचा विनयभंग झाला, तर तिलाच दोषी ठरवतो. तीच मुलगी वाईट चालीची, तिच्याच वरती का झालं असं? मग तीच अमक्या ठिकाणी का गेली? मग तिला कोणी सांगितलं होतं अंधारात जायला? मग तिला कोणी सांगितलं होतं असे कपडे घालायला? तिला कोणी सांगितलं होतं पबमध्ये जायला? मग घे आता, तू अशी वागली म्हणून तुला त्याचा धडा मिळाला. कोणी कसंही वागलं तरी त्या व्यक्तीवरती बलात्कार करण्याचा अधिकार इतरांना मिळत नाही. मध्ये आपल्याकडे काही धर्म रक्षक निघाले होते, मग मुलींनी असे कपडे घातले ना, मग त्यांना धडा द्यायचा, त्यांना त्यांच्यावर बलात्कार करायचा. मुली पबमध्ये गेल्या, त्यांना आम्ही धडा शिकवणार आणि त्यांना आम्ही त्यांच्यावर बलात्कार करणार, त्यांना त्रास देणार. तुम्ही कोण आले हो? आपल्या या देशामध्ये कायदे व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादी मुलगी समाजामध्ये ऑब्सीन बिहेवियर करते आहे, ऑब्सीन कपडे घालते आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की समाजाची जी सभ्यता आहे त्याच्यावरती कुठेतरी आघात होत आहे, तर जाऊन तुम्ही तक्रार नोंदवा. पण तुम्हाला कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही आहे. आणि लक्षात घ्या की वेश्या जरी आपलं शरीर विकते पैशासाठी, तरी केवळ ती वेश्या व्यवसाय करते म्हणून कुठल्याही पुरुषाला अधिकार प्राप्त होत नाही. केवी तेवी ती वेश्या आहेच, मी जाऊन तिच्यावर बलात्कार केला तर काय बिघडलं? नाही, तसं करता येणार नाही. तिचे पण काही अधिकार आहेत, ह्युमन राईट्स आहेत. केवळ तुम्ही पुरुष आहात आणि म्हणून ही पाशवी वृत्ती तुम्ही दाखवू शकत नाही. खरं म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे की जिच्यावरती बलात्कार झाला ती तर बिचारी ती विक्टीम आहे, ती भक्ष्य झालेली आहे. गुन्हेगार तो बलात्कार करणारा पुरुष आहे, त्याचा समाजामध्ये निषेध व्हायला पाहिजे, त्याची छीथू व्हायला पाहिजे, त्याची बदनामी व्हायला पाहिजे. चारित्र्य फक्त स्त्रीचंच असतं, चारित्र्य पुरुषाचं नसतं. स्त्रीवरती बलात्कार करून मी तिचं चारित्र्य हनन करतो आणि मी माझं कोणतं चारित्र्य सांभाळतो आहे किंवा चारित्र्य मी वाढवतो आहे? अशा पुरुषांना आपण जाब विचारायला पाहिजे. अशा पुरुषांच्या विरोधात खंबीरपणे समाजाने उभं राहायला पाहिजे. ज्या मुलीवर स्त्रीवर बलात्कार झालेला आहे तिच्या समर्थनार्थ लोकांनी उभं राहायला पाहिजे. कुणालाही अधिकार नाही कुणालाही त्रास देण्याचा, बलात्कार करण्याचा. आपण माणसं आहोत, कुणाला असा अधिकार नाही. आणि त्यासोबतच मी मुलींना सांगेन की समजा बलात्कार झाला तर स्वतःला कमी लेखू नका. अजिबात कमी लेखायचं नाही, तुमची चूक नाही आहे ती, चूक त्या पुरुषाची आहे. आणि हे समाजात जेव्हा असं म्हणतात ना, पुष्कळांना मी पाहिलंय, तथाकथित स्वतःला सभ्य समजणारे, सुसंस्कृत समजणारी माणसं, शिकलेली माणसं जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा सहज म्हणतात, हो ती मुलगी अशीच असली पाहिजे. चांगल्या घरच्या मुलींवरती बलात्कार होत नाही. चांगल्या घरातल्या मुली म्हणजे काय हो? ज्या अन्याय अत्याचार सहन करतात त्या चांगल्या घरच्या मुली?
नवरा हुंड्यासाठी तिला मारत असेल तरी ती मुकाट्याने सहन करते त्या चांगल्या घरच्या मुली. तिला सासरच्या लोकांनी जाळलं तरी ती चिठ्ठी लिहून ठेवते की माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही, मी स्वतः जाळून घेते. जी सदैव खाली मान घालून अन्याय अत्याचार सहन करते, आपल्यावरती लैंगिक अत्याचार हो की शाब्दिक अत्याचार हो की शारीरिक मानसिक कोणतीही हिंसा सहन करते, त्या मुली चांगल्या घरच्या मुली. मग चांगल्या घरची मुलं कोण आहेत? कधी जाऊन बघता. आपल्या मुलींवरती आपण खूप शिकवतो मुलींना की सातच्या आत घरी ये, एकटं कुठे जाऊ नकोस, स्वतःला जप बाई, तुझ्यावर बलात्कार नाही व्हायला पाहिजे, तुझ्यावर जोर जबरदस्ती नाही व्हायला पाहिजे. पण आपल्या मुलांना कधी आपण शिकवतो की स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू नाही आहे, तिचा गैरफायदा घ्यायचा नाही, तिच्यावर बलात्कार करायचा नाही, हे मुलांना कधी शिकवतो आपण? कधीच शिकवत नाही. साधा सिविक सेन्स आपण मुलांना शिकवत नाही. आणि मग रस्त्यावरती जाऊन पचापचा थुंकणारी आपली मुलं कुणाच्या आयुष्यावरती थुंकून येत असतील याची तर आपल्याला जाणच नसते. त्यामुळे पालकांना आता जागेवा. मुलींना जसं जबाबदार बनवणं, जागृत बनवणं आवश्यक आहे, तेवढंच किंवा मी म्हणेन त्यापेक्षा जास्त जागृत बनवणं मुलांना आपल्या, ही आपली पालकांची मोठी जबाबदारी आहे. मुलांना हे शिकवायला पाहिजे की स्त्री पुरुषाचं नातं केवळ नरमादीचं नातं नाही आहे, एक माणुसकीचं नातं आहे. आणि त्यामुळे माणसाने माणसाशी कसं वागावं हे शिक्षण आपल्या मुलामुलींना आपण द्यायला पाहिजे. तिला तर सक्षम बनवणं आवश्यकच आहे, पण त्यासोबत त्या मुलाला पण मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम करणं, हेल्दी ॲटिट्यूड त्याच्या मनामध्ये निर्माण करणं, संयमाचं महत्त्व त्याच्या मनामध्ये निर्माण करणं, याही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मुलींना वळण तर मुलांनाही वळण लावायलाच पाहिजे. बलात्काराचा कायदा काय आहे? हा जरा जुना कायदा आहे, 376 कलम आहे. पण आता हळूहळू हळूहळू गेल्या काही वर्षांमध्ये बलात्काराच्या कायद्यामध्ये बराच बदल होत गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये बलात्कार केला तर किमान 7 वर्षाची सजा होती, सामूहिक बलात्कार झाला तर 10 वर्ष किंवा जन्मठेपेची सजा होती. पतीने विभक्त पत्नीसोबत जर जबरी संभोग केला तर त्याला 2 वर्ष शिक्षा होते. पण आता नवीन कायदे आलेले आहेत, नुकतेच आता नवीन कायदे पास झालेले आहेत की बलात्काराच्या कायद्यामध्ये वयानुसार पण फरक करण्यात आलेला आहे. 18 वर्षाच्या खालची जर मुलगी असेल आणि तिच्यावरती जर बलात्कार झाला असेल तर जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 12 वर्षाच्या खालची मुलगी असेल तर जन्मठेपेची आणि फाशीची सजा होऊ शकते. सामूहिक बलात्कार असेल तर जन्मठेपेची, फाशीची सजा होऊ शकते, दंड होऊ शकतो. आणि त्यामुळे आता कायदे अतिशय कठोर करण्यात आलेले आहेत, पण त्या कायद्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे, त्या कायद्यांची माहिती लोकांना होणं आवश्यक आहे. न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था आणि पोलीस व्यवस्था या सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे बलात्काराचे कायदे कठोर 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 होतात आहेत, पण त्यासोबतच आपण त्याचा फायदा घेणं आवश्यक आहे. आणि त्याचा फायदा घेण्यासाठी आणि नराधमांना शिक्षा होण्यासाठी अख्ख्या समाजाने जी बलात्कारिता आहे तिच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. आणि मुलींनो, स्त्रियांनो, मी तुम्हाला सांगते, मी हे नेहमी सांगत असते, मी स्वतःला दोषी मानणार नाही. तुम्ही माझ्या शरीरावर बलात्कार करू शकता, तुम्ही माझ्या मनावर कधीच बलात्कार नाही करू शकत. माझं मन तेवढंच पवित्र आहे. तुम्हाला वाटत असेल माझ्या शरीरासोबत तुम्ही जबरदस्ती केली, पण माझं मन खंबीर आहे.
आणि त्या मनाशी कोणीच छेडछाड करू शकणार नाही. आणि त्यामुळे मुलींनो स्त्रियांनो, आज आपण शिक्षणाच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं बाहेर जातो, सदैव ही टांगती तलवार असते आपल्या डोक्यावरती की कोणी आपल्याला त्रास देईल. आईवडिलांनाही सदैव धाकधूक असते की आपली मुलगी घरी सुखरूप परत येईल का. तर त्यामुळे सदैव अशा भीतीच्या वातावरणाखाली राहणं आपल्याला परवडणारही नाही, आपल्याला आवडणारही नाही. आणि त्यामुळे ही भीती मनात न काढून घ्या. माझ्यावर बलात्कार झाला, मी दोषी नाही, तो दोषी, आणि त्याला मी सजा दिलवल्याशिवाय मी राहणार नाही. त्यामुळे हा लढा आता आपल्याला पुकारायचा आहे. अजिबात माझं बळीकरण मी होऊ देणार नाही, मी माझं सबलीकरण करेन. आणि सबलीकरण करण्यासाठी मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहीन, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त राहीन, मी कोलमडून पडणार नाही. मी एक अपघात समजेन याला आणि मी समोर जाईन, मी थांबणार नाही आणि मी स्वतःला काही अपाय पण करून घेणार नाही. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.